छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून राजाराम राजेंना गादीवरती बसवण्याचे कट कारस्थान केलेल्या सर्व राजद्रोह्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देण्याची कठोर शिक्षा दिली होती. मात्र तरीही काही कारभारी सुधारले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध पुन्हा एकदा कट कारस्थानं रचली. स्वराज्यातील राहुजी सोमनाथ, गंगाधर पंत, वासुदेव पंत, मानाजी मोरे यांसारख्या जबाबदार कारभाऱ्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट कारस्थान केले आणि थेट औरंगजेबाशी संधान बांधले. औरंगजेबाने शहाबुद्दीन खान म्हणजेच शाब्दीखानाला रायगडावरती हल्ला करण्यासाठी पाठवले होते. शाब्दीखानाने स्वराज्यातील अनेक फितुरांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले. त्यातच राहुजी सोमनाथ आणि इतर कारभारी देखील त्याला फितूर झाले. या कट कारस्थानानुसार शाब्दीखानाची काही मोगली माणसे राहुजी सोमनाथ यांच्या मदतीने रायगडावरती प्रवेश करणार होती. ते रायगडावरती गेल्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्याचा प्रयत्न करणार होते. त्याचबरोबर राजाराम राजेंना रायगडाहून पळवून त्यांना राजा घोषित करून छत्रपती संभाजी महाराजांना शह देण्यासाठी मराठ्यांची दुसरी गादी निर्माण करण्याचा औरंगजेबाचा डाव होता. राहुजी सोमनाथ आणि इतर कारभाऱ्यांचे शाब्दीखानासोबत भेटीगाठीही झाल्या होत्या. मात्र रायगडावरती रायगडाचा राज्यकारभार बघणाऱ्या महाराणी येसूबाई यांची सर्व रायगडाच्या प्रशासनावरती घट्ट पकड होती. त्यांची सर्वांवरती कडक नजर होती. त्यामुळे त्या संभाजी महाराजांच्या विरोधात शिजणाऱ्या या कट कारस्थानाबद्दल महाराणींना आधीच समजले आणि त्यांनी सर्व कारभाऱ्यांना अटक केली. तर अशा प्रकारे महाराणी येसूबाई यांच्या जागरूकतेमुळे संभाजी महाराजांविरुद्धचा आणखीन एक कट उधळला गेला आणि स्वराज्यद्रोह्यांना शिक्षा झाली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वराज्याचा इतिहास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.